पोलीस स्टेशन अचलपूरमध्ये ॲडिशनल SP शशिकांत सातव यांच्या उपस्थितीमध्ये दुर्गादेवी उत्सव आणि विसर्जन निमित्त मीटिंगचं आयोजन. 12 ऑक्टोबर मंगळवार रोजी पोलीस स्टेशन अचलपूरमध्ये शांतता समितीची सभाचं आयोजन येणार आहे. दुर्गा उत्सव आणि विसर्जन तसेच ईद ए मिलाद निमित्त ॲडिशनल SP शशिकांत सातव यांच्या अध्यक्षतेमध्ये घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी पोपटराव अब्दागिरे, अचलपूरचे ठाणेदार संतोष टाले सर, ठाणेदार जमील शेख यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. यावेळी शांतता समिती सदस्य प्रल्हाद सेठ अग्रवाल, हाजी रफिक सेठ, नियाज अहमद खान, अब्दुल कादिर सौदागर, विलास काशीकर, कचरू सेठ, पटवारी किशोर हिरुलकर गुरुजी, संजय शाहकार, पुंडलिकराव गवई, खुर्शीद पठाण, पत्रकार फिरोज खान, मोहम्मद अजरुद्दीन, मोहिन चौहान, सय्यद असलम, नाजिम शाह, अजीज खान, एहतेशाम नबील, मोहम्मद शाबीर, मस्तान कुरेशी, फिरोज खान, शांतता समिती सदस्य आणि दुर्गा मंडळ कार्यकर्ता मोठी संख्येत उपस्थित होते. यावेळी खूप यांचे सुधीर काळे, पिंटू बावणे, सिद्धू ढोले यांनी आर्थिक परिश्रम घेतले. शांतता कमिटीच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित असलेले अचलपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री टाले साहेब, DSP श्री अब्दागिरे साहेब, सर्वसपुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री शेख साहेब, अचलपूर आणि सर्वसपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व शांतता कमिटीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधू आणि सर्व तरुणांनो, जिल्ह्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतरची ही माझी सर्वात पहिली बैठक आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे की माझी पहिली बैठक ही अचलपूर शहरामध्ये होत आहे. मी या अगोदर अमरावती शहरामध्ये DCP म्हणून 4.5 वर्ष काम केलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत असेल. अमरावती शहर सुद्धा संवेदनशील या कॅटेगरीमध्ये मोडत. परंतु आपण जर आता इतिहास पाहत गेलो, या ठिकाणी बरेच व्यक्तींनी सांगितलेलं आहे की अचलपूर हे संवेदनशील आहे, अतिसंवेदनशील आहे, पण मला हे वाटतं की ही मानसिकता असते माणसाची, बरोबर आहे, हे आपल्या मनामध्ये एक घर केलेलं असतं. आता जो 25 वर्षाचा तरुण माझ्यासमोर बसलेला असेल, त्याच्या वडिलांनी, काकांनी, त्याच्या नातेवाईकांनी, त्याच्या मित्रमंडळींनी, जे ज्येष्ठ लोक असतील त्यांनी काहीतरी 1992-93 म्हणा, 2006 म्हणा, किंवा एखादी छोटमोठ घटना झालेली असेल, त्याचा काहीतरी घटनेचा क्रम त्याला सांगितलेला असेल, किंवा या ठिकाणी जे बुजुर्ग मंडळी समोर बसलेली आहेत त्यांनी ते अनुभवलेलं सुद्धा आहे प्रत्यक्ष. आणि त्या अनुभवातून मला असं वाटतं की हे जे दोन शब्द आपण या ठिकाणी ऐकलेले आहेत ते अनुभवाचे शब्द असतात, की यातून काहीही निष्पन्न होत नाही. शेवटी काय असतं, शेवटी उरतं ते फक्त माणुसकी, माणूस पण, बाकी काही नसतं. आज या ठिकाणी आपण सर्व एकत्रित बसलेले आहे, सर्व धर्म, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी समोर बसलेले आहेत. सर्वांच्या मनामध्ये एकच असतं की मी शांततेने जगलो पाहिजे, माझा आर्थिक, सामाजिक, राजकीय असेल तर राजकीय सर्व स्तरामध्ये प्रगती झाली पाहिजे, मी, माझं कुटुंब, इथपर्यंत आपण विचार करत असतो. परंतु जेव्हा आपण मी आणि माझं कुटुंबाचा विचार करतो तेव्हा प्रत्येक जण असा विचार करतो त्यावेळेस त्याचा शेजारी पण त्याच्यामध्ये येतो, त्या समाजामध्ये राहणारे, त्या मोहल्ल्यामध्ये राहणारे प्रत्येक जण त्याच्यामध्ये येतो. मग हाच विचार जर प्रत्येकाचा असेल तर मला नाही वाटत की कोणाच्या मनामध्ये असं असेल की मी शेजाऱ्या सोबत भांडण करावं, मी शेजाऱ्याच्या काहीतरी. हे झालं मानसिकतेचा प्रकार, बरोबर आहे. मग आपण त्याला समाजकंटक हा शब्द न देता आपण त्याला एक विकृती म्हणूया. त्या व्यक्तीची ती मानसिकता असते, त्याला असं वाटत असतं की काहीतरी नवीन व्हावं, म्हणजे काहीतरी वाईट व्हावं असं त्याला वाटत असेल, म्हणून ती घटना घडते आणि त्याला मोठं स्वरूप दिल्या जातं. आणि मग आपण बघतो की मॉब सायकोलॉजी हा प्रकार काय असतो, म्हणजे जमाव कसा तयार होतो. आणि मग जमाव काय होतो की त्याला कोणी लीडर नसतो, त्याला कोणी नेता नसतो. जसं नदीचं पात्र असतं ना, नदी ज्या दिशेने वाहत जाते त्या दिशेने त्याला जे लहान मोठे नाले जोडतात ते त्या दिशेने वाहत जात असतात. नदी ज्या दिशेने नेईल त्या दिशेने कोणी काही नेता नसतो अशा जमावात. त्या घटना घडू नये म्हणून आज समाजातील जे प्रतिष्ठित लोक आहेत, जे ह्या समोरच्या रांगेमध्ये बसलेले आहेत, नेते मंडळी असतील किंवा प्रतिष्ठित लोक आहेत ज्यांनी समाजाला, मी आपला या ठिकाणी बंधू म्हणून
तर आज या अचलपूर मध्ये आणि समस्तपुराच्या हद्दीमध्ये आम्ही माननीय अब्दगिरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी कायदा सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी दंगा काबू योजना आणि रोड मार्च या कार्यक्रमाचं दोन्ही पोलीस स्टेशननी संयुक्त म्हणजे आपापल्या ज्युडिक्शनमध्ये वेगवेगळं आयोजन केलं होतं. त्याच निमित्ताने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला आज शांतता समितीची मीटिंग आयोजित करण्यासाठी आदेशित केलं. त्याप्रमाणे मी साहेबांना आज फोन केला की साहेब माझ्याकडे मी वेगळी मीटिंग ठेवतो. तर साहेबांनी मला तिथून सांगितलं की पावलावर तुला दुसरी मीटिंग ठेवण्याची काय गरज आहे, तुझे लोकही घेऊन इकडे येईल. त्यामुळे मला इथं यावं लागलं आणि आज कोऑर्डिनेशन आहे. पोलीस स्टेशन एकच आहे तुमचं, समजपुराला वेगळं समजायचं नाही. अचलपूर म्हणजे एकच आहे, अचलपूरमध्येच तुम्ही आहे असं समजून काम करत आहात. साहेबांनी सकाळी सूचना पण दिल्या. असो सरमसपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काम करताना मला एक आवर्जून अचलपूर शहराची इतिहास येणारा ईद ए मिलाद या दोन्ही सणानिमित्त आपण आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. निश्चितच मी जवळजवळ 3 वर्ष पूर्ण केलेले आहेत. प्रत्येक सणोत्सवात आपण सहकार्य केलेलं आहे. सर्व सणोत्सव आपण शांततेत पार पाडलेले आहेत आणि यावर्षी सुद्धा शांततेत पार पडेल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. आता यावर्षी आपल्याला जे शासनाचे निर्देश आहे, सूचना आहेत, त्याप्रमाणे पालन करावं लागणार आहे. माझ्यामध्ये पुढच्या वर्षापासून सर्व सण उत्सव पूर्वी होते त्याप्रमाणे चालू होतील, तोपर्यंत आपल्याला थांबावंच लागणार आहे. जर मंडळाचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी असतील त्यांनी कुठलाही आग्रह न धरता ज्या सूचना आहेत, म्हणजे जागेत विसर्जन होईल, कुठली मिरवणूक होणार नाही, गर्दी जमणार नाही आणि वाद्य पण राहणार नाही, याची आपणाला सर्वांना दक्षता घ्यावी लागणार आहे. तसंच येणाऱ्या ईद ए मिलाद सणाबद्दल सुद्धा तेच सूचना आहेत शासनाच्या. तर या 1 जानेवारीपर्यंत सूचना कार्यरत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पूर्ववत सर्व होणार आहे, त्यामुळे यावर्षी सर्वांनी शांतता ठेवावी. तसंच तुम्ही पाहिलं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक माननीय शशिकांत सातवसाहेब प्रमुख उपस्थित असलेले